हॅलो फ्रेंड्स, रिया कुकिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. आज मी तुमच्यासाठी व्हिपक्रीम सोबत कसं काम करायचं, क्रीम कशी फेटायची याची माहिती देणारा व्हिडिओ घेऊन आले आहे. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. केकवर जे आयसिंग केलं जातं त्यासाठी व्हिपिंग क्रीमचा उपयोग केला जातो. व्हिपिंग क्रीम ही अशी 1 किलोच्या पॅकमध्ये मिळते. मार्केटमध्ये ट्रॉपोलाइट प्रीमियम, गोल्डन मार्क, फियोना, क्रीम बेल, डिलाइट प्लस अशा वेगवेगळ्या कंपन्यांचे व्हिपिंग क्रीम अवेलेबल आहेत. या बॉक्सच्या वर लिहिलेलं असतं व्हिप टॉपिंग किंवा व्हिपिंग क्रीम. बऱ्याच जणांचं फ्रेश क्रीम आणि व्हिप क्रीममध्ये कन्फ्युजन होतं. मार्केटमध्ये हे अमूलचं फ्रेश क्रीम मिळतं, हे फ्रेश क्रीम वेगळं आहे आणि व्हिप क्रीम ही वेगळी आहे. केक आयसिंगसाठी आपल्याला व्हिप क्रीमचाच वापर करायचा आहे. तुमच्या एरियामध्ये जी व्हिप क्रीम अवेलेबल असेल ती तुम्ही वापरू शकता. तुम्ही चांगल्या क्वालिटीची क्रीम वापरली तर त्याचा रिझल्टही चांगला येईल. व्हिप क्रीमचा जो हा बॉक्स आहे त्याला आपल्याला कंपल्सरी फ्रीजरमध्ये स्टोअर करायचं असतं. जर तुम्ही याला खाली फ्रीजमध्ये स्टोअर केलं तर ही क्रीम लवकर खराब होण्याची शक्यता असते. ज्यावेळी आपल्याला केकसाठी ही क्रीम वापरायची असते त्यावेळी ही क्रीम आपल्याला फ्रीजरमधून 4 ते 5 तास आधी खाली फ्रीजमध्ये ठेवायची आहे. कारण ज्यावेळी आपण ही क्रीम फेटायला घेणार त्यावेळी ही क्रीम पूर्ण चिल्ड असली पाहिजे, पूर्ण गार असली पाहिजे आणि लिक्विडी असली पाहिजे. जर तुमच्याकडे खूप गर्मी असेल तर तुम्ही हे क्रीमचं जे काम आहे ते रात्रीचं करू शकता. आणि जर तुमच्याकडे AC असेल तर तुम्ही AC मध्ये हे क्रीमचं काम करू शकता. चला तर मग पाहूयात ही क्रीम कशी फेटायची. क्रीम फेटण्यासाठी आपल्याला एक मोठा बाउल घ्यायचा आहे. तुम्ही प्लास्टिकचा किंवा स्टीलचा घेऊ शकता. स्टीलचा घेतल्यास अतिउत्तम. माझ्याकडे जो स्टीलचा बाउल आहे तो दुसऱ्या कामामध्ये एंगेज आहे त्यामुळे मी हा प्लास्टिकचा बाउल वापरते. क्रीम फेटतेवेळी आपल्याला अशी लिक्विडी पाहिजे, त्यामध्ये अजिबात आईस क्रिस्टल असता कामा नये. तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही हा क्रीमचा बॉक्स थोडा वेळ थंड पाण्यामध्ये ठेवू शकता. इथे मी थोडी क्रीम बाउलमध्ये काढून घेतली आहे. खूप सारी क्रीम एकत्र फेटून घ्यायची नाही, ती लगेच वापरली गेली नाही तर ती ड्राय होते. क्रीम फेटायला घेतेवेळी ती हाताला थंड लागत नसेल, गार नसेल तर तुम्ही हा बाउल 5 मिनिटं खाली फ्रीजमध्ये ठेवू शकता. आणि जर तुमच्याकडे खूप गर्मी असेल आणि तुम्हाला घाई असेल तर तुम्ही एका बाउलमध्ये अशी बर्फाचे क्यूब्स घेऊ शकता आणि त्यावर हा बाउल ठेवू शकता. क्रीम फेटण्यासाठी आपल्याकडे 300 ते 400 वॅटचा बीटर असणं गरजेचं आहे. बीटर जर कमी वॅटचा असेल तर तो क्रीम फेटण्यासाठी जास्त वेळ घेतो. ब्लेड त्याचे गरम होतात आणि ब्लेड गरम झाल्यामुळे क्रीम जी आहे मेल्ट व्हायला सुरुवात होते. इथे मी थंडगार अशी व्हिप क्रीम घेतली आहे. यामध्ये अजिबात आईस क्रिस्टल नाही आहेत. आपल्याला डायरेक्ट हाय स्पीडवर ही क्रीम फेटायला सुरुवात करायची आहे. जशी जशी आपण ही क्रीम फेटतो तशी तशी ही थिक व्हायला सुरुवात होते. तुम्ही पाहू शकता आपल्याला या क्रीमची रिबन कन्सिस्टन्सी येईपर्यंत ही क्रीम हाय स्पीडवर अशाच पद्धतीने फेटून घ्यायची आहे. ही क्रीम मी रिबन कन्सिस्टन्सी येईपर्यंत 3 ते 4 मिनिटं छान फेटून घेतली आहे. तुम्ही हे लाईन्स पाहू शकता, याला रिबन कन्सिस्टन्सी असं म्हटलं जातं. तुम्ही पाहू शकता ही क्रीम छान थिक झाली आहे. या क्रीमला आपल्याला अशी टोकं दिसली पाहिजेत, यांना स्टिप पॉइंट असं म्हटलं जातं. हा स्टिप पॉइंट दिसला म्हणजे समजायचं आपली क्रीम प्रॉपर फेटून तयार आहे. किंवा तुम्ही या क्रीममध्ये असं स्पॅच्युला टाकून बघू शकता. स्पॅच्युला असा उलटा करून बघायचा, क्रीम खाली पडली नाही पाहिजे, म्हणजे ही क्रीम जी आहे आपली प्रॉपर फेटून तयार आहे. केक तयार करताना तुम्ही आधीच खूप सारी क्रीम फेटून घेऊ नका. आधी तुम्ही केकचे लेयर्स आणि कट करून घ्या, पूर्वतयारी करून घ्या आणि नंतर तुम्ही क्रीम फेटायला घ्या. खूप अगोदर जर तुम्ही क्रीम फेटून ठेवली असेल तर ती ड्राय होते. जर क्रीम ड्राय झाली असेल तर तुम्ही हाताने त्यावर थोडंसं पाणी शिंपडून घ्या आणि स्पॅच्युलाने त्याला थोडंसं फेटून घ्या. जर तुम्ही अगोदरच क्रीम फेटून फ्रीजमध्ये ठेवली असेल तर ती तुम्ही बाहेर काढून त्याला स्पॅच्युलाने थोडंसं फेटून घ्या आणि नंतर तुम्ही ती क्रीम केकसाठी वापरा.
3 ते 4 मिनिटं छान फेटून घेतल्यानंतर ही व्हिप क्रीम केकवर आयसिंग करण्यासाठी रेडी आहे. फ्रेंड्स, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि माझे काही ऑनलाईन क्लासेस आहेत त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, थँक्यू.